नमस्कार, लोबसेस किचन मराठी मध्ये आज आपण साधी आणि सोपी वांगे बटाट्याची भाजी करूया। त्यासाठी मी इथे 6 वांगे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि मध्यम आकाराचे 3 बटाटे घेतले। ते आपल्याला सालीसकट घ्यायचे आहेत म्हणून स्वच्छ धुवून घेतले। या दोन्हीचे आपण आता लांबट उभ्या फोडी करून घेऊ। भाजी करण्यासाठी कढईमध्ये 2.5 टेबलस्पून तेल घेऊ। तेल हलकेसे गरम झाले की त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरे आणि पाव छोटा चमचा हिंग घेऊ। बटाट्याचे आपण अशा उभ्या सालीसकट लांबट फोडी करून घेतलेले आणि तेल काळे लाल नको पडायला म्हणून पाण्यात ठेवले होते। तर इथे आपल्याला आधी बटाटे टाकून घ्यायचे कारण बटाटे शिजायला वेळ लागतो। आपण बटाटे वांग्याच्या आधी घेतले कारण वांग्यापेक्षा बटाटे शिजायला जास्त वेळ लागतो। बटाटे 2 मिनिट तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ। फ्लेम हाय टू मीडियम ठेवायची आणि बटाट्याचे काप चांगले फ्राय करून घ्यायचे। मी इथे फोडी थोड्या जाड ठेवलेल्या आहेत, तुम्ही यापेक्षा पातळ काप केले तरीही चालेल किंवा चौकोनी फोडी केल्या तरीही चालेल। बटाटे 2 मिनिट आपण छान फ्राय केलेले आहेत, यात आपण आता वांगी टाकू। वांग्याच्या पण फोडी बघा तुम्ही उभ्या लांबट चिरलेले आहे आणि याला मी थोडे देठ घेतले त्यामुळे भाजीची चव खूप छान होते। काळ्या नको पडायला म्हणून वांग्याच्या फोडी पण पाण्यात ठेवलेल्या होत्या आणि आता वांगे आणि बटाटे छान मिक्स करून घेऊ। यात आता 1 हिरवी मिरची घालू, 1/2 छोटा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। मीठ हळद छान मिक्स करून घेऊ। आणि लो टू मीडियम फ्लेमवर 2 मिनिट शिजू देऊ। 2 ते 3 मिनिटानंतर बघूया। वांगी पण जरा मऊ झालेली आहे, बटाटे पण ही भाजी शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो। तरी आपण आता 5 ते 6 मिनिट झाकण ठेवून छान होऊ देऊ। फ्लेम मात्र लो टू मीडियमच ठेवायची। 5 ते 6 मिनिटानंतर बघूया। बघा आपली भाजी छान शिजलेली आहे, बटाटे पण मऊ झाले आणि वांगे पण शिजले आहेत। यात आपण आता थोडी कोथिंबीर घालू, कोथिंबीरीने छान चवेल। आणि 1 छोटा चमचा तिखट, 1/2 छोटा चमचा धणेपूड घालायची। एकदम कमी मसाल्यात ही भाजी खूप छान लागते। तुम्ही बघू शकता या भाजीला अजिबात मसाले नाही जास्ती, आपण एकदम कमी मसाले घातलेले आहे। तिखट धणेपूड छान मिक्स करून घेऊ आणि तिखट धणेपूड भाजीमध्ये छान मुरण्यासाठी लो फ्लेमवर झाकण ठेवून होऊ देऊ। 2 ते 3 मिनिटानंतर बघूया। तिखट आणि धणेपूड भाजीला खूप छान लागलेली आहे आणि भाजी पण आता एकदम प्रॉपर शिजलेली आहे। तर आता गॅस बंद करायचा। भाजी बघा किती टेम्पटिंग दिसत आहे आणि ती किती प्रॉपर परफेक्ट शिजलेली आहे तुम्ही बघू शकता। बटाटा पण छान शिजलेला आहे आणि वांगेसुद्धा। ही भाजी तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता, वरण भातासोबत पण खूप छान लागते। हिला आता आपण गरमागरम सर्व करू। चला तर परत भेटूया पुढच्या रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।